आज आमदार विनोबा पवार यांची ही विजयाची सभा जामखेडच्या या नगरीमध्ये होती आणि सूर्यकांत नाना बोलून गेल्यानंतर माझ्यासाठी काही राहतंय का नाही राहतंय असं मला वाटत होत. परंतु सूर्यकांत नाना तुम्ही अर्धच सांगितलं, तुम्ही फक्त लाल आणि हिरवच सांगितलं, माझ्याकडे काळलंय मोठं शिल्लक. आणि आपण पाहतो की एक रोहितदादांना परवा दिवशी मी एक गाडीत बसल्यावर व्हिडिओ दाखवला मनोजराव बोरेची, कि ते व्हिडिओ माझा मागच्या 5 वर्षातला तिकडे फिरवला जातोय, तिकडे फिरवला जातोय. म्हणजे नामदेवरावची कमतरता नक्की 100% भासते त्यांना याच्यावरून लक्षात येत. माझ्या भाषणाची त्यांना क्लिप फिरवाय लागते म्हणल्यावर नक्कीच 20,000-25,000 मताचा डोबरा पडलाय ना तिथं का नाही पडला? आणि तो डोबरा भरून येणारच नाही, कदापिच येणार नाही. नामदेवराव रक्ताचं पाणी करण रात्रंदिवस फिरेल, परंतु या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांना लीड देण्यासाठी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी फिरण्याचा चेहरेदार या ठिकाणी काम करतोय. आपल्याला माहिती की आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून कचरा जामखेड मध्ये झालेले काम अनेकांनी सांगितले, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये आपण ते काम सांगत असतो. एमआयडीसीचे विषय असतील, बाकीचे विषय असतील, अनेक विषय असतील, परंतु खऱ्या अर्थानं या कर्जत जामखेडला 2019ला तुम्ही आमदार रोहितदादा पवार यांना आमदार केलं, 2024ला नामदार आणि 2019ला मुख्यमंत्री असा चढता आलेख या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांचा होणार आहे. आणि मगाच्यापासून माझ्या डोळ्यालाच दम लागलाय. तुम्ही म्हणता डोळ्याला दम कस काय लागला, ऐकून कानाला दम लागतो, पळून हृदयाला दम लागतो, पण इतके प्रवेश पाहून डोळ्याला दम लागलाय माझ्याच नाही तर विरोधकाच्या सुद्धा डोळ्याला दम लागणार आहे. आणि तुम्ही म्हणता काळ काय, तर आजपासून त्यांना सगळीकडे काळच दिसणार आहे, मतदार दुसरा काही दिसणार नाही, कोणत्याच गावात मतं मिळणार नाहीत अशा परिस्थितीची